शाळा आहे की शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता दुसरीचा गणितामधील पान नंबर 2 चला हाताळूया, म्हणजे वापरून पाहूया भौमितिक आकार। मागील घटकामध्ये आपण गाजर, टोमॅटो, काकडी यांचे आकार, शंकू, गोल, दंडगोल असे शब्द तुम्ही ऐकले होते। तर आज आपण प्रत्यक्ष वस्तु पाहणार आहोत। चित्रामध्ये पहा किंवा तुमचं पुस्तक असेल पुस्तकामध्ये पहा, मात्र व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे तुम्हाला मी पाठवण्यापूर्वी आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। तुम्ही अगोदर व्हिडिओ पहाल त्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। पुस्तक असेल तर पुस्तक ही सोबत घ्या, नसेल तर चित्रामध्ये पहा। मी ॲरो दाखवतोय किंवा बाण दाखवतोय, पहा वस्तू इथं टेबलवर वेगवेगळ्या आकाराच्या ठेवलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असतील। ओके, नाही साहित्य गोळा करायचं, तुम्ही सुद्धा घरी असणार हे साहित्य गोळा करा आणि समोर मांडून कोणत्या साहित्याचा काय आकार आहे, कोणता आकार आहे ते नंतर अधिक सराव करा। ते तुमच्या शिक्षकांना दाखवा, पालकांना दाखवा। काडेपेटी, टूथपेस्टचे खोके, मिठाईचे खोके, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, विविध आकाराचे चेंडू, कार्ड पेपरची केलेली विदूषकाची टोपी आणि कार्ड पेपरची नळकांडी, या वस्तू गोळा करा। अधिक वस्तू आणखी तुम्ही गोळा केल्या तरीसुद्धा चालू शकते। बघा, आता टेबलावरील सारख्या आकाराच्या वस्तूचे गट करायचे। सारखे आकार कोणकोणते आहेत पहा, इथं पहा चेंडू एकसारख्या आकाराचे आहेत, हो की नाही? असे एकसारखे आकाराचे पहा बरं। इष्टिका चिती शब्द काय आहे पहा, इष्टिका चिती। मिठाईचं खोकं जे असतं ना, ते उचलून हाताळा किंवा हातामध्ये घ्या आणि पहा अशा आकाराला इष्टिका चिती म्हणतात। इथं चित्र दिलेलं आहे, इष्टिका चिती ही याची कड आहे। बघा, मी ॲरो फिरवतोय, ही कड दिसते ना पहा। आणि आता इकडं पहा, हा कोपरा, बघा हा कोपरा आहे, हा कोपरा आहे पहा। इष्टिका म्हणजे वीट, घराच्या कामाला विटा आणलेल्या असतात, विटा पाहिलेल्या असतील, हो की नाही? मिठाईचं खोके तसंच असतं, म्हणजे बांधकामासाठी वापरले जाणारे सिमेंटचे वीट असो किंवा भाजी वीट असो, भाजी वीट म्हणजे जी भट्टीमध्ये भाजलेली असते ती वीट, त्याला भाजी वीट म्हणतात। तुम्ही विटा पाहिले असतील, विटेसारख्याच आकाराला इष्टिका चिती म्हणतात। शब्द जोडशब्द आहे, मात्र कठीण नाही, तो सरावाने येईल बोलायला। या इष्टिका चितीला किती कडा आहेत आणि किती कोपरे आहेत, मी एक कड दाखवली पहा, ही एक कड दाखवली, बरोबर आहे? तशीच इथं एक कड आहे, बघा बाण दाखवतोय मी, बरोबर बघा, लक्ष द्या, ही एक कड आहे, बरोबर आहे? त्याचप्रमाणे इकडं पुढं पहा, ॲरो जातोय माझा, ही एक कड झाली, लक्षात आलं? इथून पुढं इकडे एक कड आहे, तर अशीच कड इकडच्या बाजूलाही अशी आहे। आता पाठीमागची बाजू तुम्हाला दिसत नाही, मात्र वीट समोर घ्या आणि विटेच्या कडा पहा, कोपरे पहा। इष्टिका चितीला किती कडा आहेत मी दाखवल्या, त्याच्या दुप्पट करा, मी किती कडा दाखवल्या पहा, त्याचे कोपरे किती आहेत पहा, विटेचे कोपरा म्हणजे हा भाग पहा, हा पहा, हा पहा, लक्षात आलं? हा कोपरा लक्षात आलं, किती होतात पहा। आता इष्टिका चितीचा पृष्ठभाग पाहूया। पृष्ठभाग म्हणजे सपाट जो भाग आहे ना, तो कसा सपाट आहे पहा, पहा हा भाग आता मी दाखवतोय। पृष्ठभाग तसाच वरच्या बाजूचा आहे आणि तसाच खालच्या बाजूलाही आहे,
इकडं पण आहे, ॲरो दाखवतोय बघा असा, तसाच पलीकडच्या बाजूला इकडं आहे, या बाजूला दाखवतोय तसाच याच्या उलट पलीकडच्या बाजूला आहे, जसा वर दाखवतोय तसाच ही जी कड आहे ना खालची त्याच्या खाली तळामध्ये पण आहे. वीट समोर घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. लक्षात आलं? याला एकूण 6 पृष्ठ आहेत. कसा आहे इष्टिकाचिती सपाट आहे ना, त्याला एकूण 6 पृष्ठ आहेत. मी किती दाखवली पहा, वरचा 1, खाली 2, 3, पलीकडचा 4, इकडचा 5 आणि या बाजूचा 6. लक्षात आलं? इष्टिकाचितीचा पृष्ठभाग सपाट आहे म्हणून इष्टिकाचिती घसरगुंडीवर ठेवली तर ती घसरत खाली येईल. एकदा सराव करून बघा. आता पहा, टेबलावरील इष्टिकाचिती आकाराच्या वस्तू शोधायचे. या ठिकाणी टेबलावरील इष्टिकाचितीच्या आकाराच्या वस्तू हे पहा, इथं एक आहे पहा, दुसरी इथं एक आहे, आणखी शोधा एकसारख्या आकाराच्या वस्तू. तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे शोधा, तशा पद्धतीनं इतरही शोधा. यासंबंधी शंकू कोणती, गोल कोणती, त्यानंतर लंबगोल म्हणजे दंडगोल कोणती, यासंबंधीची माहिती तुमच्या शिक्षकांना सांगा, घरी पालकांना सांगा. आणि असंच आपण भेटूया छोट्या छोट्या व्हिडिओच्या निमित्तानं. तुमच्या काही कमेंट असतील त्याही आम्हाला कळवा, सूचना कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.